नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओला काही सुरुवात नसणार आहे आणि शेवटसुद्धा नसणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा मी निषेधार्थ व्हिडिओ म्हणून करतो आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही एक माझी नम्र विनंती आहे। माझ्या बागा बघतायत की पाऊस पडतो आहे आणि जस्ट मी आत्ता इंटरव्ह्यू देऊन आलेलो आहे। चला तर मग तुम्हाला नक्की तो विषय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। जपानमध्ये लोक कमी असल्यामुळं तुम्ही जपानमध्ये शाळेत असा किंवा तुम्ही काम करत असा, तिथं कुठलीही तुमच्या संबंधी कुठलीही गोष्ट असेल तर ती लगेच व्हायरल होते किंवा लगेच ती तुम्हाला ती गोष्ट विचारली जाते। आज सकाळी पण माझ्या बाबतीत हेच झालं। जेव्हा मी आज सकाळी पार्ट टाईम जॉबला गेलो तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला गेल्या की त्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं ते नक्की खरं आहे का, ते मला काहीच कळलं नाही। मी म्हटलं कसला व्हिडिओ, तर तेव्हा मला त्यांनी तो व्हिडिओ दाखवला। ॲक्च्युली तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, कारण त्या व्हिडिओला एका दिवसात 2 मिलियन व्ह्यूज आलेले आहेत। त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जेव्हा जॉब झाल्यानंतर तो व्हिडिओ मी पूर्ण बघितला तेव्हा मला काय करावं आणि काय नको असं झालं, कारण हे जॅपनीज लोकं करू शकतात यावर माझा पहिल्यांदा विश्वासच नाही बसला। आणि त्याच्यानंतर पण माझा इंटरव्ह्यू होता, त्यामुळं मला तो व्हिडिओ अपलोड पण करता आला नाही किंवा त्याबद्दल माहिती पण घेता आली नाही। पण जेव्हा जसा माझा आता इंटरव्ह्यू झाला तसं मी तुम्हाला याची माहिती देतो आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी रोम रोम जी किंवा मायोच्या चॅनलवरती या गाण्याबद्दल ऐकलं असेल किंवा बघितलं असेल पोलीस करी, पण या नक्की गाण्यामागची हिस्ट्री काय आहे किंवा अजून काय काय विशेष गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, पण काल जॅपनीज लोकांनी ती मर्यादासुद्धा ओलांडलेली आहे। कारण मी तुम्हाला ह्याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की इंडियन माणूस म्हटला की करी अशीच इमेज ही जॅपनीज लोकांची झालेली आहे आणि ते बोलूनसुद्धा दाखवतात। माझे कित्येक मित्र आहेत त्यांनासुद्धा मी विचारलं आहे आणि त्यांचा पण सुद्धा हाच अनुभव आहे की आम्हाला तशा प्रकारचं घालून पाळून बोललं जातं। पण काल जॅपनीज लोकांनी हे यूट्यूबवर हिंदी भाषेमध्ये गाणं प्रदर्शित करून साऱ्या जगभर केलेलं आहे। ज्या लोकांना या गाण्याबद्दल काहीच कल्पना नाही त्या लोकांना मी या गाण्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आहे। सगळ्यात आधी त्यांनी एक गरीब माणूस दाखवलेला आहे ज्याला की इंडियन करी ही खूप आवडते आणि त्याशिवाय तो जगातलं कुठलंही अन्न खात नाही, आणि जर त्याला ते अन्न मिळालं नाही म्हणजेच त्याला जर ती करी मिळाली नाही तर तो नंगा डान्स करतो आणि म्हणजे कपडे काढून नाचतो थोडक्यात। आणि हे त्यांनी त्या गाण्यामध्ये दाखवलेसुद्धा आहे की कपडे काढून तो नाचत आहे जर त्याला इंडियन खाद्य मिळालं नाही तर। म्हणजे हे काय आहे, तुम्हाला तर फक्त व्ह्यूजच वाढवायचे आहेत आणि तुम्हाला फक्त क्रिटिसिझमच करायचं आहे, म्हणून तुम्ही काही पण दाखवताय, लोकांची तुम्ही भावना दुखवताय, ह्याला नक्की काय म्हणायचं हे मला अजूनपर्यंत कळलं नाही। त्याच्यापुढं त्यांनी सगळ्यात मोठा जो कहर केलेला आहे त्याच्यानंतर असं दाखवलं की तो जपानमध्ये जाणार असतो, त्याला जपानमध्ये इंडियन रेस्टॉरंट चालू करायचं असतं, पण तेवढ्यात त्याची बायको येते आणि ती म्हणते की ती प्रेग्नंट असते थोडक्यात, आणि ती म्हणते की तुम्ही नका मला सोडून जाऊ कारण माझ्या पोटात तुमची करी आहे। म्हणजे ज्यांना आपण लक्ष्मी म्हणतो, ज्यांना आपण देवाघरची फुलं म्हणतो, अशा तुम्ही मुलं आणि मुलींनासुद्धा तुम्ही असं करी हे नाव दिलं, तुम्ही त्यांना बदनाम केलेलं आहे। म्हणजे एकतर तुम्हाला नॉलेज नाही आहे, एकतर तुम्ही त्याचे पूर्णपणे त्याचं ज्ञान घ्या आणि मग ते शब्द तसे वापरा काय, म्हणजे मला हीसुद्धा मला गोष्ट कळली नाही। आणि त्याच्यानंतर तो माणूस हा 20 वर्षानंतर जपानमध्ये जातो आणि तो जपानमध्ये इंडियन रेस्टॉरंट चालू करतो। त्याच्यानंतर त्याने दाखवले की सुशीमध्ये किंवा सगळ्या जॅपनीज फूडमध्ये त्या माणसांना करी घालून माणसं खातायत। जेव्हा जपानमधल्या रेस्टॉरंटचा जो प्रसंग दाखवलेला आहे त्या प्रसंगामध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसलेली आहे, ते म्हणजे की कोहे म्हणून एक यूट्यूबर आहेत आणि ते यूट्यूबरनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे हे बघून मला आश्चर्य वाटलं, कारण त्यांचे त्यांच्या व्हिडिओमध्ये 90% व्ह्यूज किंवा 90% सबस्क्रायबर्स हे भारतीय आहेत। जर तुम्हाला भारतीय सपोर्ट करत आहेत तर तुम्ही त्या जे कुठलंही सॉन्ग असेल त्याची स्टोरी न जाणता तुम्ही त्याच्यामध्ये काम कसं काय करू शकतो हा प्रश्न मला पहिल्यांदा पडू शकतो आहे। पण मला पहिल्यांदा वाटलं की बाबा हे फक्त नुसतं यांनी न कळत केलेलं आहे, पण नाही मंडळी, त्यांनी यूट्यूबवर कमेंटसुद्धा केलेली होती की मला या व्हिडिओमध्ये असल्याचा आनंद आहे, आणि नंतर त्यांनी ती यूट्यूब कमेंट ही डिलीट मारलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की इथं आपण कोहेचा इथं निषेध करायला पाहिजे, हे चुकीचं आहे। म्हणजे की तुम्हाला अभिमान कसला वाटतो आहे की असं तुम्ही गोष्टी करताय, म्हणजे तुम्ही लोकांच्या भावना दुखवताय, यात कसला अभिमान आला आहे हे मला खरंच विचारायचं आहे। आणि सगळ्यात शेवटचा कहर हा दाखवला आहे की त्यानंतर त्या माणसाला जपानमधील गँगस्टर याकुजा म्हणून इथं ओळखले जातात, तर ते त्याला घेऊन जातात आणि त्याच्या हातात अलाउद्दीनसारखा तो दिवा असतो आणि त्या दिव्याचं जसं जिनी बाहेर पडतो तसं त्यांनी गणपती बाहेर दाखवलेलं आहे। म्हणजे तुम्ही जिनीची कल्पना ही गणपतीबरोबर करताय, म्हणजे ज्या भारतीयांसाठी आमच्यासाठी गणपती हे एक आम्ही त्यांना देवता समजवतो, आम्ही कुठलंही चांगलं काम करायच्या आधी आम्ही त्यांची पूजा करतो, आणि हे बऱ्याच लोकांना इथं माहीत आहे। त्याचबरोबर जपानमध्ये गणपतीचं मंदिरसुद्धा आहे,
आणि तरीसुद्धा तुम्ही असा गणपतीचा अपमान करताय. अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ करून भारतीयांच्या भावना दुखवणार असाल, जर तुम्ही क्रिटिसिझम करणार असाल, तर नक्कीच मंडळी निषेध करणं हे अपरिहार्य आहे असं मला वाटतं. त्यामुळेच मी तुम्हाला खाली लिंक देतोय, तो तुम्ही व्हिडिओ बघा. त्यानंतर तुमच्या मनात जे येईल त्या कमेंट्स, फक्त माझं असं इथं मत आहे की उगीच तुम्ही आपण शिव्या देऊ नये, कारण त्यांनी आपली संस्कृती सोडली जरी असेल तरी आपण आपली संस्कृती न सोडता, शिव्या न देता आपण एका चांगल्या भाषेत त्यांना आपण चांगलं समजू शकतो की तुम्ही अशा प्रकारे हे गोष्ट चुकीचं केलेलं आहे, आणि आपण त्यांना दाखवू शकतो की आपल्याकडे काय पॉवर आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की टिकटॉकला आपण सगळ्यांनी कशाप्रकारे बंद केलेलं आहे आणि अख्ख्या इंडियामध्ये त्याला कसं आपण पळवून लावलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण इथंसुद्धा छान प्रकारे कमेंट करून त्यांना दाखवू शकतो की आपल्याला जर भारतीय संस्कृतीवर कोणी जर बोट दाखवलं तर हे आम्ही खपवून घेणार नाही. त्याचबरोबर मला मगाशी मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं की दोन आंबे जसं आंब्याच्या पेटीचं पूर्ण नासधूस करतात, तशाच प्रकारचं इथं जपानमध्ये सुद्धा घडत आहे. जे जॅपनीजचे यूट्यूबर आहे जसं की मायो आहे किंवा बरेच सारे जॅपनीज यूट्यूबर आहेत, त्यांनासुद्धा बऱ्याच लोक हे आई बहिणींवरून शिव्या घालत आहेत. तर म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे असं मला वाटतं, कारण मायोचा इथं काहीही संबंध नाही आहे. ॲक्च्युली मायोचा आवाज आहे असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं, पण ते सुद्धा तिनं क्लिअर केलेलं आहे. तर मला हे सुद्धा सांगायचं आहे की सगळीच जॅपनीज लोक ही एकसारखी नाही आहेत. जी लोक वाईट आहेत ती वाईट आहेत, आणि जी लोक चांगली आहेत ती चांगली आहेत. जसं मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय, सहन करण्याची सुद्धा एक शक्ती असते, सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते. पण आज ती मर्यादा जॅपनीज लोकांनी ही काल त्या व्हिडिओ करून ती ओलांडलेली आहे, त्यामुळं त्यांना आपल्याला त्यांची जागा ही दाखवायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्याच्यानंतर सर्च केलं त्याचं इंस्टाग्राम हँडल, त्यानंतर त्यांचं यूट्यूब चॅनल आणि बऱ्याच गोष्टी मी चेक केल्या, आणि मी आता तुम्हाला त्यांच्याबद्दल जी हिस्ट्री आहे किंवा ज्या गोष्टी विशेष आहेत त्या तुम्हाला मी आता सांगत आहे. याची सुरुवात कशी झाली हे आपण आता बघूया. सगळ्यात आधी म्हणजे फुकुओकामधील 5 जणांनी मिळून रेपेझन अर्थ नावाचा एक म्युझिकल ग्रुप बनवला, आणि त्याच्यानंतर त्यांनी रेपेझन अर्थ नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा बनवलं. पण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्याआधी ते ट्विटर किंवा फेसबुकवर ड्रिंक टेक्वेला ॲट वन्स वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओज टाकत होते, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील, आणि अशा प्रकारचे व्हिडिओज ते टाकत होते. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी काय काय सेक्सी व्हिडिओज म्हणा किंवा असे नको असलेले व्हिडिओजसुद्धा त्यांनी त्यांच्या चॅनलवरती टाकले. त्याच्यानंतर त्यांना ते यूट्यूबनं त्यांना बॅन केलं. त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी ते व्हिडिओ सगळे डिलीट केले आणि पुन्हा एकदा त्याच व्हिडिओमध्ये थोडंसं एडिटिंग करून त्यांचं थोडं टायटल चेंज करून पुन्हा ते व्हिडिओ टाकले. पण पुन्हा यूट्यूबनं बॅन आणल्यामुळं त्यांनी सगळे ते व्हिडिओ डिलीट मारले, आणि हे जे आता तुम्ही जे चॅनल बघताय, जी मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे, ते चॅनल त्यांनी नव्यानं चालू केलेलं आहे. आणि जानेवारीपासनं या वर्षाच्या जानेवारीपासनं त्यांनी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत फक्त 5 व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले आहेत, आणि 5 व्हिडिओमधले 3 व्हिडिओ हे इंडियाबद्दल आहेत. तुम्ही जर त्या यूट्यूब चॅनलवरती गेला तर तिथं तुम्हाला सुशी म्हणून एक व्हिडिओ दिसेल, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. त्याच्यामध्ये सुद्धा असं दाखवलेलं आहे की सुशीवाला जो माणूस आहे तो करी म्हणजे भारतातल्या माणसाला मारतो असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये अपमान केलेला आहे योगा मॉन्क नावाचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी योगाचा अपमान केलेला आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला फोटो टाकत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे 5 व्हिडिओ केले, आणि प्रत्येक व्हिडिओला 42 मिलियन 21 मिलियन असे व्ह्यूज आहेत. आजचा जो भारताचा व्हिडिओ आहे तो त्यांना वाटतं एका दिवसात मला वाटतं 2.6 मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत, आणि जवळजवळ 40,000 कमेंट्स केलेले आहेत. मंडळी आपल्याला सगळ्यांनासुद्धा या कमेंट्स करायचे आहेत, हा आपल्याला निषेध सगळ्यांना दाखवायचा आहे, दाखवून द्यायचा आहे की आपण काय करू शकतो. कारण जर त्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतली, कारण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्यांचा जो मगाशी ॲडमिन होता DJ, त्यांनी यूट्यूबवर कमेंट केलेली आहे. आपण ज्या भारतीय लोकांनी कमेंट केल्या रोम रोमजीचा व्हिडिओ बघून किंवा बऱ्याच लोकांचे व्हिडिओ बघून, तर त्याच्यावरती त्यांनी सगळ्यात वरती कमेंट केलेली आहे जॅपनीज लोकांसाठी जॅपनीजमधनं, की जॅपनीज लोक तुम्ही बिंदास्त हा व्हिडिओ कांजीमधनं म्हणजे सबटायटल ऑन करून जॅपनीजमधनं बघा आणि एन्जॉय करा. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जॅपनीज लोकांनीसुद्धा त्याला कमेंट दिली आहेत की हो सर म्हणून. काय काय जॅपनीज लोकंसुद्धा आहेत की जी चांगली आहेत, त्यांनी स्वतःहून माफी मागितलेली आहे, आणि त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की हा जो तुम्हाला मगाशी सांगितलं रेपेझन अर्थ हा जो ग्रुप आहे हा डिसबँडेड केला होता मागच्या वर्षी, आणि तेव्हा त्यांनी डिसबँडेड केल्यानंतर हे नवीन चॅनल चालू केलं, आणि नवीन चॅनलवरती हे अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली. ह्याच्या मागं त्यांचं काही रिझन आहे का? कारण मी इंस्टाग्रामवरती त्यांच्या काही कमेंट वाचत होतो, तर त्याच्यामध्ये त्यांचा जो एक माणूस होता त्यानं कमेंट लिहिली होती की हे तर सुरुवात आहे, अजून ह्याच्यापेक्षा आम्ही खूप वाईट गोष्टी करणार आहोत, कारण
जे हिरोशिमा आणि नागासाकी मधल्या माणसांना तुम्ही ही गोष्ट बोलायला नको पाहिजे होती अशा प्रकारची ती कमेंट होती, ते नक्की त्याच्याबद्दलची काय गोष्ट आहे मला सुद्धा माहीत नाही, तर याचमुळे ही लोक असं करत आहेत का त्याच्यामागं त्यांचं काही कारण आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्याचबरोबर त्यांची एक वेबसाईट पण आहे त्याच्यामध्ये ते टी शर्टसुद्धा विकतात. आत्तापर्यंत जे जे त्यांनी व्हिडिओ बनवले आहेत त्या प्रकारचे व्हिडिओचे त्यांनी चित्र करून टी शर्ट विकलेलं आहे, त्यामुळे आता गणपती किंवा करीबद्दल सुद्धा ते टी शर्ट विकतील का ही गोष्ट बघण्यासारखी आहे. त्यामुळे नक्कीच हे सुद्धा आपण बघायचं आहे आणि तसं जरी त्यांनी केलं तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला निषेध दर्शवायचा आहे. मी तुम्हाला त्यांचा ट्विटरची लिंक देतो आहे, इंस्टाग्रामची लिंक देतो आणि यूट्यूबची पण लिंक देतो आहे, कारण इंस्टाग्रामवरती पहिल्या सगळ्यात पहिल्या जाऊन रिपोर्ट करा, कारण इंस्टाग्रामवरती सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या पोस्ट टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लोकांनी कमेंट दिल्यानंतर सुद्धा नाही आम्हाला करायचं ते आम्ही करणार अशा प्रकारच्या त्या जॅपनीज लोकांच्या काही कमेंट्स आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामसुद्धा मंडळी रिपोर्ट करा, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर सुद्धा कमेंट करा. जपान भटकंतीनं तुम्ही जरी केला तरी चालेल, तुमच्या नावानं जरी केला तरी चालेल, तुम्हाला जसं वाटेल तसं, पण मंडळी प्रत्येकानं हा निषेध दर्शवायला पाहिजे असं मला वाटतं, कारण हा प्रत्येकाच्या संस्कृतीबद्दल प्रत्येकाच्या भावनेबद्दल हा प्रश्न आहे. आणि असं जर कोणी पण आपल्या भावनेबद्दल किंवा असं कोणी जर आपल्या ह्याच्यावरती बोट ठेवत असेल तर आपणसुद्धा ऐकणाऱ्यामधले नाही आहोत मंडळी, कारण तुम्हालासुद्धा माहीत आहे की सगळ्यात मोठी कंपनी गुगल त्याचेसुद्धा CEO हे भारतीयच आहेत, त्यानंतर बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत, असे बरेच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेद ज्याचा शोध भारतानं लावला आहे, त्याच्यानंतर शून्याचा शोधसुद्धा भारतानं लावलेला आहे. गणित जर कोणाचं जगात चांगलं असेल तर ते फक्त भारतीय आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी असूनसुद्धा जर तुमची अजूनसुद्धा नजर असलेली गोष्ट अशीच जर असेल तर ह्याला आपण काहीच करू शकत नाही. पण मंडळी ह्याला आपण अशा प्रकारे मेसेजेस करून अशा प्रकारे उत्तरं देऊन आपण त्यांना आपण हे उत्तरं देऊ शकतो असं मला वाटतं. कारण मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलेलं आहे, श्रेयसबरोबर जो आपला व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये मी सुद्धा आम्ही दोघांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की जॅपनीज लोकांची जी विचारसरणी आहे ते थोडंसं इंडियन लोकांना किंवा फॉरेनर्सला थोडंसं आपल्यापेक्षा कमी समजतात. आणि काल तर त्यांनी हा व्हिडिओ करून अख्ख्या जगासमोर हे मांडलेलं आहे. पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की सगळीच लोकं ही मंडळी अशी नाही आहेत, कारण जपान मला वाटते 1945 आपल्याला मदत करत आलेला आहे. आणि सध्या जेव्हा स्टार्टिंग जेव्हा आपली फेज होती कोरोनामध्ये तेव्हासुद्धा जपाननं मदत केलेली होती, त्यामुळे प्रत्येक जॅपनीज माणसाकडे अशा प्रकारच्या नजरेनं बघणं हे चुकीचं आहे. कारण मी बऱ्याच कमेंट लोकांच्या वाचत आहे की आतापर्यंत आमची इमेज खूप जपानबद्दल चांगली होती पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमची इमेज खूप खराब आहे आणि इथनं पुढं आम्ही जपानच्या रिलेशन म्हणा किंवा जपानच्या संस्कृती आम्ही बघणार नाही किंवा आम्ही त्याचा कायम निषेध करणार. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी न करता जी गोष्ट वाईट आहे त्याच माणसाला किंवा त्याच गोष्टीला फक्त वाईट दर्शवायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मंडळी हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतानासुद्धा अशा या बारक्या बारक्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही व्हिडिओ करण्याबद्दल माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मंडळी, कुणालाच प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही करीबद्दल बिंधास्त व्हिडिओ करा, पण हा कपडे काढून नाच करणार किंवा जे तुम्ही मुलाला तुम्ही जे करी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही गणपती म्हणजे ज्या देवांबद्दल धार्मिक भावना तुम्ही ज्या लोकांच्या दुखवलेल्या आहेत हे सुद्धा कुठेतरी हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. ह्याच्यावर आता यूट्यूब काय ॲक्शन घेतंय हे सुद्धा बघण्यासारखी गोष्ट ठरेल. किंवा जर आपल्या खूप लोकांच्या जर कमेंट आल्या तर जॅपनीज गव्हर्नमेंट ह्याच्यावर काय ॲक्शन घेतंय का हे आपल्याला बघायसारखं ठरेल. या आज एकाच दिवसामध्ये 35,000 कमेंट्स आल्यात. तुम्ही सुद्धा जर खूप साऱ्या कमेंट्स केल्या आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना शेअर करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही, व्हिडिओ लाईक केला नाही तरी सुद्धा मंडळी हा चालेल, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला निषेध दर्शवला पाहिजे, जेणेकरून जॅपनीज गव्हर्नमेंट सुद्धा काहीतरी ॲक्शन घेईल आणि ती लोक हा व्हिडिओ यूट्यूबवरनं काढून टाकतील अशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतंय. जरी आता आपण जपान भटकंतीची एक छोटीशी फॅमिली असलो तरी आपण जर प्रत्येक जणांनी जर डिसलाईक केलं यूट्यूबवर जाऊन, त्याचबरोबर इंस्टाग्रामवर जाऊन जर रिपोर्ट केला आणि जर ट्विटरवर जाऊन जर मेसेज लिहिला तर मला वाटते नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी 4,000 किंवा 4,500 डिसलाईक्स भर पडेल आणि नक्कीच आजपर्यंत जपानच्या इतिहासामध्ये जॅपनीज व्हिडिओला जेवढे डिसलाईक्स मिळाले नाहीत तेवढे डिसलाईक्स आपल्याला या व्हिडिओला द्यायचे आहेत, जेणेकरून त्यांनासुद्धा ती लाज वाटली पाहिजे की आपण हा व्हिडिओ का केला आहे. त्यामुळे मंडळी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जी लोकं जॅपनीज शिकत आहेत, ज्या लोकांना भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, अशा प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ मंडळी गेला पाहिजे आणि हा प्रत्येक माणसानं निषेध दर्शवला पाहिजे ह्याची काळजीसुद्धा तुम्ही मंडळी घ्या. आणि तुम्हाला काय वाटतं की हे व्हिडिओ बनवून जपानने चूक केली आहे का जपानमधल्या माणसांनी हे मला नक्की कमेंट करून सांगा.